जयसिंग राजपूत हे स्वतः समाजातील एक वजनदार व्यक्तिमत्व आहेत असंच नाही, तर त्यांच्या प्रभावाखाली अनेक व्यक्ती येतात. दिनांक 16 सप्टेंबरच्या रात्री जयसिंग राजपूत यांना अर्जुन सदाफुलेचा खून करताना पाहणारा एक आय विटनेस आमच्याकडे आहे. त्या आधारावरच त्यांना अटक करण्यात आलेली. इतर अनेक प्रकारचा पोलीस तपास अजून बाकी. कोणत्याही प्रकारचा अन्याय जसा त्यांच्यावर होता कामा नये, त्याचप्रमाणे कोणत्याही तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर गुन्हेगार मोकळा सुटता कामा नये अशी सरकार पक्षाची भूमिका आहे. जयसिंग राजपूत यांचा या तपास कार्यामध्ये त्रास होऊ शकतो हे लक्षात घेता, त्याचप्रमाणे खुनासारखा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे हे लक्षात घेता, पोलीस तपासासाठी अत्यंत आवश्यक असलेला 15 दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड त्यांना दिला जावा अशी मी विनंती करते. युअर ऑनर, माझे अशील जयसिंग राजपूत यांना जी अटक करण्यात आली ती अत्यंत घाईघाईने, पुरेशा पुराव्यांअभावी आणि केवळ सनसनाटी निर्माण करण्याच्या हेतूनं करण्यात आली आहे असं मानायला पुरेपूर वाव. सरकार पक्षाकडे आय विटनेस आहे असं ते म्हणतात, पण तो कोण आहे हे त्यांनी अजूनही सांगितलेलं नाही. फॉर ऑब्विस रिझन्स युअर ऑनर, आय विटनेस कोण आहे हे कळलं तर त्याच्यावर दबाव आणला जाऊ शकतो, त्याला फितवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, आणि एवढंच नाही तर त्याला संपवण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो. हे लक्षात घेता पोलिसांनी आय विटनेसची आयडेंटिटी अजूनही उघड केलेली नाही. तो पोलीस प्रोटेक्शनमध्ये एका अज्ञातस्थळी सुरक्षित आहे आणि योग्य वेळी त्याला कोर्टासमोर हजर केला जाईल. युअर ऑनर, हा आय विटनेस इंटरेस्टेड विटनेस सुद्धा असू शकतो. जयसिंग राजपूत यांच्या अवाढव्य औद्योगिक साम्राज्यामधला कधीतरी कुठल्या तरी कारणाने दुखावला गेलेला माणूस कदाचित जुनी दुश्मनी आहे म्हणून खोटं सुद्धा बोलू शकतो. तसं सिद्ध करा कोर्टात ॲडव्होकेट कल्याणी, ती संधी तुम्हाला मिळेल. प्लीज प्रोसीड. येस सर. जयसिंग राजपूत हे समाजातलं एक प्रतिष्ठित आणि वजनदार व्यक्तिमत्व आहे हे ॲडव्होकेट रमा चौधरी सुद्धा मान्य करतात. मग असं असताना ते पळून जातील किंवा पोलीस तपासात ढवळाढवळ करतील असं मानणं चुकीचं आहे. ते हे शहर सोडून बाहेर जाणार नाहीत याची हमी आम्ही द्यायला तयार आहोत. शिवाय आय विटनेस आहेच, मग तपासासाठी त्यांना पोलीस कोठडीत डांबणं यात त्यांना टॉर्चर करण्याचा हेतूही असू शकतो, म्हणून हा रिमांड नाकारला जावा अशी माझी विनंती. हे कोर्ट अर्जुन सदाफुले यांच्या खुनाचा पुढील तपास करण्यासाठी जयसिंग राजपूत यांना 15 दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्यात यावं हा सरकार पक्षाचा मुद्दा ग्राह्य धरून तसे मंजूर करीत आहे. पण या दरम्यान आरोपीच्या वकिलांना त्यांची भेट घेण्याचा पूर्ण अधिकार राहील. तसेच तपास अधिकाऱ्याने जबरदस्तीने किंवा कोणत्याही प्रकारची छळवणूक करून त्यांच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गंभीर नोंद घेतली जाईल. या काळात आरोपीला घरचे अन्न आणि घरचे कपडे वापरण्याची परवानगी आहे. तसेच मानवीय दृष्टिकोनातून आरोपीला कस्टडीत शक्य असलेल्या सर्व सुविधा बहाल केल्या जाव्यात असा कोर्ट हुकूम देत आहे. दॅट्स ऑल. होता आता बातमी कानात. होता काय अण्णा? नाहीतर काय, तशीच येतेस तू नेहमी बातमी सांगायला. त्या बायका नाही का सकाळी गॅस वरच गरम पाण्याचं पातेल बादली धोतायला बाथरूम मध्ये कशा दूड दूड धावत जातात तशी येतेस. रागावलीस? बर बोला. ऐक, जयसिंग राजपूतचं बेल ऍप्लिकेशन कोर्टाने फेटाळून लावलं. येस, कुठे तू गोकट्या, बोलव त्याला, मगाच पासून वचवत करतोय. नको नको श्रावणी, आता ती चर्चा नको. आणि नुसता रिमांड मिळालाय, छोटासा बुरुज सर झालाय, अख्खा गड नाही. पण चांगलंय, छान बातमी आहे. मग आता वाट कसली बघताय? कामाला लागा, लावा पेन कागदाला आणि सुरू. पेन कागदाला नाही अण्णा, पोट कीबोर्डला. ते जे काय असेल ते लवकर करा आणि बातमी तयार करा. चला पळा कामाला लागा. हा तुम्ही खिखी नका करू, काय बोट कीबोर्ड चालू ठेवा.
ते सगळं बरोबर आहे का मावशे, पण शेवटी जगरहाटी ही चालू राहणारच आणि राहायलाच हवी. रामकृष्णांच्या जाण्यानेही थांबली नाही ती. अरे प्रवचन कीर्तन करायला लागलास की काय उद्धवा दापोलीत चुरू चुरू बोलतोयस तो? मावशे अगं मी कशाला वेगळी करायला हवी, घरात तेच चालू असतं, सकाळी प्रवचन संध्याकाळी कीर्तन, तेच तेच विषय गोळवत बसायचं. आता एक नवीन विषय मिळालाय, ती बनी येते ना. बनी? ती येते कशी काय रे? अगं आता काय सांगू तुला मावशे, तिचं पत्र आलं होतं, तिला पूर्वाची आठवण येते म्हणे, तर दिवाळीला येऊ का? मग फार हळवी मुलगी आहे रे, ये ना का? तिला कळवलंय ये म्हणून, पण आई इंग्लंडची राणी येणार असल्यासारखी उसासते. बनी येणार आहे, तिला हे करायला हवं, तिच्यासाठी ते करायला हवं. ठीक आहे, घरी कोणतरी येणार याचा आनंद असतोच रे. नाही नाही हा आनंद वेगळाच आहे. आता कसं सांगू तुला मावशे, मला ना आधी शंका होती, आता खात्री झाली आहे. म्हातारीचं डोकं सरकलंय, डॉक्टरला दाखवायला हवी. अगो आता 67 वर्षाची झाली ना गो ही. आता काय आणखीन घेतलंय डोक्यात? हे उद्धवा तू फार थट्टा करतोस हा तिची. अगो ही म्हणते की त्या बनीला सून करून घेते. अरे उद्धवा खरंच चांगली कल्पना आहे रे. काय अगं ए मावशे, मी तुला थट्टा मस्करी म्हणून सांगतोय, तर तू तिचीच री ओढतीयस. नाही रे खरंच उत्तम कल्पना आहे. ए उद्धवा एवढा घोडा झालास आता आणि किती दिवस असाच फिरणार आहेस? ते काही नाही उत्तम कल्पना आहे, तू आधी ताईला फोन दे, मी बोलते तिच्याशी. दे तिला फोन दे. ए मावशे मी तुला श्रावणीच्या लग्नाचं कसं हे विचारायला फोन केला, तर तू बोलू नको. ताईला दे फोन, मी बोलते तिच्याशी. दे ना. ती परसात गेली मांडव उतरवत आहेत ना, तिथे लक्ष ठेवून उभी आहे कचऱ्यात. दोन पिकलेले भोपळे कोणी नेले तर करोडोचं नुकसान होईल ना. ठीक आहे मी रात्री फोन करते हा, आणि यांना पण सांगते खरंच उत्तम कल्पना आहे. ए मावशे ए मावशे असं काही करू नकोस ग, पाहिजे तर बनीला ठेवून घेऊ देत तिला, पण मला अडकवू नका. चल काहीतरीच काय ग, कल्पना उत्तम आहे उत्तम. ठेव आता फोन. अरे हॅलो 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 कमाल आहे, म्हातारी तर म्हातारी आता मावशी सुद्धा सुरू झाली. एव्हिडन्स सो फार शोज दॅट मिस्टर अर्जुन सदाफुले इज डेड बाय द बुलेट फायर्ड बाय .45 रिव्हॉल्वर, बट देर इज नो एव्हिडन्स शोईंग दॅट इट वॉज मिस्टर जयसिंग राजपूत वेपन अँड अ फॅक्ट दॅट मर्डर वेपन इट स्टील नॉट कॉन्फिस्केटेड द सर्कमस्टन्सेस अंडर विच. कल्याणी Mr. Samsher Singh, this is my office. आणि आता मी कामात आहे, प्रचंड कामात. Do you understand the position I am in? माझ्यापेक्षा जास्त कोणाला कळणार मिस्टर कल्याणी? जयला जामीन मिळाला नाही आणि तुम्ही मला एक कळवलंही नाही. मी तुझ्या ऑफिसमधला क्लार्क आहे. मी जाण्यापूर्वीच तुला सांगितलं होतं की जयला जामीन मिळणं कठीण आहे, पण एवढाच इंटरेस्ट होता तर स्वतः येऊन विचारायचं होतस. तुम्ही कोणाशी बोलताय हे तुम्हाला कळतंय? अरे जा रे, पार डोक्यात चालायला लागलायस तू माझ्या. गोळ्या चालवण्या व्यतिरिक्त येत आहे काय तुला? अरे त्याही हल्ली धड चालवता येत नाहीत म्हणून माणसं जिवंत राहतात आणि हे असले प्रॉब्लेम्स निर्माण होतात. मिस्टर कल्याणी जा रे, काय कस गोळ्या झाडशील? हा तू काय स्वतःला हल्ली जय समजायला लागलायस? लायकी आहे का तुझी? यावेळी मला तुमची गरज आहे, या गोष्टीचा खूप फायदा घेत आहे तुम्ही. कम ऑन शूट शूट
मी माझ्या ऑफिसमध्ये बिझी असू शकतो हे समजण्याची डिसेन्सी सुद्धा नाही आहे तुझ्याकडे. हे बघतोयस ना, ही कागदपत्र, या फाईल्स कशासाठी काढल्यात मी? जयला सोडवण्याची इच्छा फक्त तुलाच आहे, मला नाही. पण त्यासाठी विचार करावा लागतो आणि त्यात मला कोणी अडथळा आणलेला अजिबात चालत नाही. सॉरी, यू बेटर बी. एक लक्षात ठेव, लहानपणी पंचतंत्र वगैरे वाचलं नसशीलच म्हणून सांगतो. जमिनीवर सर्व शक्तिमान सामर्थ्यवान असलेला हत्ती जेव्हा पाण्यात शिरतो ना, तेव्हा त्याला एखादी मगर सुद्धा खेचू शकते. तिथे तो संपूर्णतः असहाय्य असतो. आज ती वेळ आहे. हे मासक क्षेत्र आहे, इथे मला शहाणपणा शिकवायचा नाही. मला काय करायचंय हे मला पक्क माहिती आहे आणि मी ते करणारच आहे. ऍडव्होकेट रमा चौधरींची टक्कर घेणं एवढी सोपी गोष्ट वाटते तुला? कुणाचा हात कान कापणे इतके? नो प्लीज, प्लीज, खूप काम आहेत मला. हॅलो विशू, काय काय झालं? काय नाही, सहजच केलं. तू घाबरलास का एवढा? घाबरणार नाही का? दोन वाजलेत रात्रीचे, दोन वाजता तुझा फोन. मला वाटलं. सॉरी सॉरी, दोन वाजलेत का? अरे माझ्या लक्षातच आलं नाही खरं तर. मी जागीच होते, झोपच येत नाही. अरे तुझ्याशी बोलावं असं वाटत होत म्हणून मग. मग येऊ आता तिकडे आत्ताच्या आत्ता. पिडायस का तू? त्याशिवाय इतकं प्रेम केलं असत का तुझ्यावर? म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुला वेळ लागलं होतं म्हणून तू माझ्या प्रेमात पडलास हो? अगं शहाण्या माणसांना प्रेमात पडताच येत नाही, त्यासाठी वेळच व्हावं लागत. सोहम खूप टेन्शन आलंय रे. सगळं होईल ना व्यवस्थित? नाही नाही ते विचार येत आहेत रे मनात. इशू डोंट टेक टेन्शन, सगळं फर्स्ट क्लास होणार आहे. We all are going to be happy. तू, मी आणि आपलं बाळ. तू म्हणतोस मग तसंच होईल. तुझ्याशी बोलले ना की कुठलीच भीती वाटेनाशी होते. मला अशीच बोलत. नाही नको, झोप आता. सकाळी उठून ऑफिस आहे ना तुला? मी पण झोपेन आता. गुड नाईट. बाळाला पण सांग. घे ना, तूच सांग. एक मिनिट. हॅलो,
गुड नाईट. हॅलो, काय म्हणालो बाळ? ते म्हणतय मी तर शांतपणे झोपलो होतो. आय उगीच टेन्शन घेते, कशाला घाबरता? आता नाही घाबरणार. गुड, ठेव फोन. एक महत्वाचं. काय? आय लव्ह यू टू मच. हा चाल, उडवली जाता आमची झोप. ए काही झोप बी उडवली नाहीये. चल झोप बघू गुपचूप. गुड नाईट. बाय. झोपलाय अजून? सोहम, ए सोहम उठ. अरे 10 ची मीटिंग आहे, तू झोपलायस का अजून? सोहम उठ, लवकर उठ. उठ उठ उठ. वेशो आलीस तू? ये तुला माझी खूप आठवण आली ना. उठ लवकर. म्हणून आलीस ना. मग का सोडून गेली होतीस तू मला सांग ना. विशू, ए विशू, ए बाई, आता ना भास्कर येईल तो गजर करत. हळूच आतून कडी लावून टाक, काय कोणाला कळणार नाही. हे आपण मस्त ताणून देऊ. दाखवतो भास्करचा गजर काय असतो. विशू, काय रे भास्करी, काय उठवण्याची पद्धत आहे का? विषा काय समजून माझे गालगुच्च घेत होत असतात. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. काय उठ उठ लवकर उठ. वाजले किती रे? 9:15 वाजले. काय हो 9:15? मग एवढा झोपायला लाज नाही वाटत? कुणाला? चायची कटकट. अरे त्या थॉमस बरोबर मीटिंग होती आपली. होती नाही, आहे 10 वाजता. चला उठा लवकर, आटपा. आंघोळ तर तुमची झालीच. आता कपडे घाला पटपट आणि चला. त्या थॉमसला मी सांगतो 10:30 भेटतो म्हणून. चल. आणि बाय द वे, विशाखा काय घरातली सगळी गजराची घड्याळ घेऊन माहेरी गेली का? तुला जाग नाही आली सकाळी? अरे 3 वाजता झोपलो रे, कशी येईल जाग? 3 वाजेपर्यंत जागा होतास? काय करत काय होतास? गप्पा मानत होतो स्वतःशीच. विशाखाशी? विश काय बोलता रे तुम्ही एवढं फोनवर? काय बोलत असता? तुझी बायको जाईल ना माहेरी, तेव्हा मी आनंदाने घोरत झोपून जाईन, कळलं? असं आधी सगळेच म्हणतात. चला बाबा. पण ऐक, ती श्रावणी म्हणत होती आज रात्री बसूया दिवाळीची तयारी करायला. कसली तयारी? मला काय चकल्या बिकल्या पाडता येत नाहीत, मला फक्त खाता येतात. आणि आकाश कंदील तोरण त्याचं काय? ह्याला बाहेरनं आणू रे विकत. कुठे करायची ती तयारी? कसली दिवाळी काय? विशू पण नाहीये, ती गेली माहेरी. हा म्हणजे आम्ही बोललो असतो. फोन नाही, परत फोन नाही, परत सकाळी सभा चालू करू नकोस तू. अरे किती बोलता रे, किती बोलता. तुमचं तोंड दुखत नाही, त्या मोबाईलचा तरी विचार करा जरा. बस झालं. थॉमसला SMS करत होतो. कटकट आहे नुसते. थॉमसला SMS करतोय. कठीण आहे सगळं, कठीण आहे.